बी रेडी स्टार्ट। आतापर्यंत 8 पंचवार्षिक योजना आखल्या व पूर्ण केल्या असून 9वी पंचवार्षिक योजना आपण आखीत आहोत। मला एक गोष्ट स्पष्टपणे मांडावयाची आहे की कोणत्याही योजनेत शेतीचा विकास हा मूळ उद्देश आपण मानलेला नाही। बिगर शेतीमालाच्या किमती वाढत आहेत, परंतु धान्योत्पादन वाढत नाही। ते वाढविण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे। महाराष्ट्र नेहमीच अन्नधान्याच्या दृष्टीने तुटीचा प्रांत राहिलेला आहे। ही तूट भरून काढावयाची झाली तर प्रयत्नपूर्वक धान्योत्पादन वाढविले पाहिजे। कोकणात जर तांदळाचे उत्पादन वाढवावयाचे असेल तर वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्याच्या दृष्टीने त्वरित योजना आखून त्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे भाताची एका वर्षात 2 पिके काढता येणार आहेत। परिच्छेद। आज कोकण भागात ऊसाची लागवड करण्याचे आणि ती वाढविण्याचे प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहेत। वस्तुतः साखरेचे उत्पादन वाढविण्यापेक्षा जनतेस पुरेसा तांदूळ खावयास मिळाला पाहिजे ही आपली दृष्टी असली पाहिजे। अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यावर आपण भर दिला पाहिजे। या गोष्टीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याकरिता मी हा ठराव आणला आहे। अनेक शेतकरी पैशाची पिके काढतात व या प्रवृत्तीबद्दल मी त्यांना दोष देणार नाही। शेतकरी पैशाची पिके का काढतात याचा विचार व्हावा। ती काढल्यामुळे शेतकऱ्यांचा जेवढा फायदा होतो तेवढा अन्नधान्यात होत नाही।